मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होतीये. मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये तब्बल 9% वाढ झाली, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्यानं सध्या जायकवाडी धरणात मोठ्या संख्येनं पाण्याची आवक होत आहे. मागील 24 तासांपासून धरणात 8327 क्युसेक वेगानं पाणी जमा होत आहे, त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आणखी झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यानं यंदा जायकवाडी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्यास्थितीला जायकवाडी धरणात केवळ 9.40% इतका पाणीसाठा उरलाय. आज शुक्रवार 2 ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेत. सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे, तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे धरणांचे आणि पावसाचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ही अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्की शेअर करा, ज्यामुळे याचा फायदा देखील त्यांना होईल. तर आज सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये 1498.62 इतकी आहे. जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा 942.191 दशलक्ष घनमीटर इतका झालाय. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 204.85 दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या जायकवाडी धरणात 8327 क्युसेकनं पाणी जमा होत आहे. जायकवाडी धरण सध्या 9.40% भरलेलं आहे.